नमस्कार सर्व निमगिरी ग्रामस्थांना सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या गावची रणधुमाळी चालू झालेली आहे। इलेक्शन आपली जी निवडणूक आहे 2023 सरपंच पदासाठी, तर आज आपण आहोत निमगिरी गावामध्ये आणि आज आपल्या सोबत आहेत आपले जे सरपंच पदाचे जे अधिकृत उमेदवार आहेत आपले भाऊ दशरथ गंगाराम साबळे, राहणार खांडेचीवाडी येथे। आणि आपल्या आज त्यांची एक इंटरव्ह्यू आहे की हे आपल्या पंचवार्षिक मध्ये जी 5 वर्षांमध्ये काय विकास कामे करणार आहेत हे आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आज आपण पत्रकाराच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आज पत्रकार म्हणून आपण दशरथ भाऊंना तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहेत। आम्ही त्या प्रश्नांची हे आपल्या निमगिरी गावाला उत्तर अपेक्षित आहेत, तशी उत्तर तुम्ही द्यावी ही एक विनंती आहे तुम्हाला। नमस्कार दशरथ भाऊ। हा नमस्कार। तर आज तुम्ही ग्रामपंचायत उमेदवार आहात, सरपंच पदासाठी उभे आहात, तर सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव, तुमचं शिक्षण किती झाले आणि तुम्हाला निवडणूक चिन्ह काय भेटलंय हे सांगा आपल्या ग्रामस्थांना। सर्वप्रथम तर माझे नाव दशरथ गंगाराम साबळे, मी सरपंच पदासाठी उभा आहे, शिक्षण माझं 10वी पास आहे। आणि तुम्हाला चिन्ह काय भेटले? तर चिन्ह मला भेटलेलं आहे, नारळाचं चिन्ह भेटलेलं आहे। ओके। आणि आपल्या जे पूर्ण निमगिरी गाव आहे, निमगिरी गावची लोकसंख्या किती तुम्ही सांगू शकाल का? निमगिरी गावची लोकसंख्या साधारणतः 1450 आहे। 1450 आहे। हा ओके। आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जो आपला निमगिरी ग्रामपंचायत आहे त्या भागामध्ये म्हणजे आपल्या या पूर्ण निमगिरी भागामध्ये भरपूर अशी विकास कामे या आधी होत आलेली आहेत, तर त्या विकास कामांमध्ये टक्केवारी मागितली जाते किंवा त्याच्यावरती भ्रष्टाचार जातो आपल्या ग्रामपंचायतीमार्फत भ्रष्टाचार होतो, तर त्याला तुम्ही काय घालणार, कसा आळा घालणार? हा पैसा जो निधीतून येणार आहे तो जे आपल्या सर्वसाधारण जनतेसाठी जो अडी अडचणी आहेत हे सोडवण्याचं काम करेल। आणि त्यांचं जे तळागाळातून जे प्रश्न आहेत ते कसं माझ्या पद्धतीने सुटतील हा मी कळकळीनं आणि तुम्हाला हात जोडून सांगतो का, मी कळकळीनं हा प्रयत्न करील अशी तुम्हाला ग्वाही देतो। जो निधी येतोय तो सर्वसाधारणच्या विकासासाठी वापरेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। तर दशरथ भाऊ, आपल्याला पुढचा प्रश्न आहे, आपल्या आदिवासी भागात पेसा निधी हा ग्रामपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणावर शासन निधी येत असतो। आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही आज पर्यंत पाहिला तर निधी खूप शिल्लक आहे, तर त्या कामाचं म्हणजे जे आपल्या निमगिरी गावात येतो पेसा निधी वापरला जात नाही, तर तुम्ही त्याचा वापर कशा प्रकारे कराल? हा, तो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे 3 वार्ड आहेत जे वरून तो पेसाचा पैसा येतो, तो हे 3 जे वार्ड आहेत त्या प्रत्येक वार्डामध्ये मी काटकष्ट कसरीने वापरायचा प्रयत्न करील। वाडी वस्ती रोडचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, म्हणजे जे हे तळागाळाचं जे प्रश्न आहेत याच्या मागे जे सुटले नाही ते मी सोडवायचा आटोकाट प्रयत्न करील। तिन्ही वार्डामध्ये समान विकास करील, भेदभाव न करता, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि कळकळीने हात जोडून विनंती करतो की या वेळेस सर्वसाधारणांना संधी द्यावा अशी माझी विनंती। जो पेसामध्ये पेसाचा जो पैसा येतो, जो निधी येतो, त्याच्यातून जो आपल्याला वाडी जो वार्डामध्ये जो वापरायचे त्याला जो कमी पडणार त्याच्यात कमी पडला तो मी आमदार परत खासदार यांच्यातून जो निधी फंडातून असतो त्याच्यातून मी निधी जाऊन तो आपल्या याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करील। आणि तर दशरथ भाऊ, तुम्हाला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, लोकांनी तुम्हाला का स्वीकारलं पाहिजे, का तुम्हाला सरपंच करायचे, का लोकांनी तुम्हाला मत द्यायची, असे तुम्ही काय काम करणार आहेत? हा बुवा, मी एक सर्वसाधारण याच्या मधला झोपडीत राहणारा बा, सर्वसाधारण गरीब असा कुटुंबातला एक मी माणूस आहे बुवा। माझ्या मनात जी तळमळ आहे, तर इथून मागे जे पंचवार्षिक निवडणुका होऊन गेल्या बुवा, त्यांनी काय फक्त पदासाठी राहिले आणि विकास तर काही झाला नाही, तळमळीनं माझी एवढीच विनंती आहे का बुवा, आताच्या वेळेस मला सहकार्य करावा। आणि जी ज्या गरीबाची तळमळ आहे बुवा, मॉल मंजुरीसाठी बनकर फाटेकर जातात, हा रोजगार कुठेतरी आपल्या इथं व्हावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि जे गरीबाचा जे ह्या आहेत तळमळी आहेत ते एक गरीबाला समजतात असे मी समजून मी प्रयत्न करीन। या आधी कोरोना काळ येऊन गेला, सर्व महाराष्ट्राला कोरोना काळाने हादरवलं, आपल्या वाडी वस्त्यांवरती पण कोरोना काळाने खूप हादरवलं होतं, तर त्या कोरोना काळामध्ये तुम्ही काय अशी मदत केली होती का आपल्या गावकऱ्यांना सोबत किंवा आपल्या निमगिरी गावामध्ये तुम्ही काय मदत झाली होती का, तुमच्याकडून समाज कार्य काय झालं होतं का? कोरोना काळामध्ये ती बिकट परिस्थिती झालीच होती, आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लोकांना वेळोवेळी गोळ्या औषधाचे उपलब्ध केल्या आणि त्यांचा ते प्रयत्न केले। ओके। आणि सर्वात महत्वाचं, उन्हाळ्यामध्ये आपल्या गावात पाण्याची सोय नाहीये, या 3 वार्ड आहे म्हणजे पूर्ण या निमगिरी गावात पाण्याची सोय नसते,
आपल्या गावात कधी लाईट नसते, गावात नीट रस्ते नाहीयेत, अशा भरपूर समस्या आहेत आपल्या भागामध्ये। वार्ड क्रमांक एक, वार्ड क्रमांक दोन, वार्ड क्रमांक तीन तुम्ही जर पाहायला जर गेले तर आज वाडी वस्तींवरती जायला सुद्धा रस्ता नाहीये, एकदम बिकट अशी परिस्थिती, तुम्ही तुम्हाला त्याची जाण आहे असं मी समजतो, तर तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न कराल? हा एक मेन प्रश्न आहे का, महिलांचा हंडा डोईवरचा हा खाली आलाच पाहिजे। उन्हाळ्यामध्ये महिलांना पाण्याची इतके हाल काढावे लागतात का, ते आता आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्या गांभीर्याने बुवा मी प्रयत्न करील का महिलांचा डोक्यावरचा हंडा जो खाली आहे म्हणजे ह्या आला पाहिजे असा मी प्रयत्न करील। घर घर मी नळ पाणी पुरवठ्याची योजनेची प्रयत्न करील। जल जीवनची जी योजना आपल्या गावामध्ये आलेली आहे नळ योजना, ती प्रत्येक गावोगाव प्रत्येक घरोघर जी कसं पाणी पोचेल याचा मी आटोकाट प्रयत्न करील। आणि दशरथ भाऊ आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आजच्या आपल्या स्थितीला गावात कोणते प्रश्न महत्वाचे आहेत? तुम्ही आता इतके दिवस फिरताय प्रचारासाठी, तुम्हाला जर कळालं असेल की तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यांवरती काम केलं पाहिजे आणि तुम्ही कशाला जास्त महत्व घ्याल, कारण की आपल्या या निमगिरी गावामध्ये वाड्या वस्त्या भरपूर आहेत। आज तळमाची वाडी झाली, रानसरी वस्ती झाली, खांडीची वाडी झाली, निमगिरी झाली, आसोळी वाडी झाली, अशा बऱ्याच वाड्या वस्त्या आहेत। तर तळागाळात राहून कसं तुम्ही काम करणार किंवा प्रत्येक वाडी वस्तीवरती तुमच्या या कामाचा झेंडा तुम्ही फडकावणार का, काय कसं असणार तुमचं एक व्हिजन सांगा तुमचं, का या 5 ते 6 वर्षामध्ये तुम्ही पुढे पुढे भविष्य काळामध्ये काय काय कामं करणार आहेत? पाण्याचा प्रश्न पहिला महत्वाचा असणार आहे, त्याच्यानंतर जे वाडी वस्त्यावरती जे रोड आहेत रस्ता जाण्यासाठी हा एक महत्वाचा हे असणार आहे। माझ्या माहितीनुसार असं आहे की निमगिरी खांडीची वाडी जे ते तळमाची हा एक रोड, निमगिरी ते खडकवाडी हा एक रोड, रानसरी स्टॉप ते आसवली वस्ती हा एक रोड, हे 2-3 प्रश्न माझ्यासाठी खूप महत्वाचे होते। आणि जास्तीत जास्त महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न हा लय खूप गंभीर प्रश्न आहे, हा कसा सुटेल हा मी आटोकाट प्रयत्न करील। तर दशरथ भाऊ तुमचं हे आम्ही पाहिलं वचननामा पाहिलं की सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी सर्वांनी छापलेले आहेत, याच्यात वचननामे लिहिले आहेत, भरपूर अशी कामं केली आहेत, पण तुमच्या वचननाम्यामध्ये कुठंच दिसलं नाही असं की तुम्ही 5 वर्षात काय कामे करणार, वचननामाच नाही, तुमचा काय प्रकार आहे? हा तुमचाही मुद्दा बरोबर आहे, जे काय उमेदवार आहेत त्यांच्या पद्धतीने बा मी असं करीन तसं करीन असं माझं हेच नाही, मी करून दाखील आणि मगच लिहिन आणि असं जनतेनं का म्हणावा का बुवा खरं ह्या उमेदवाराने केला असं माझी करून दाखवणार। हा येत्या 5 तारखेला बुवा नारळाचं चिन्ह आहे, या नारळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजय करा अशी मी कळकळीची विनंती करतो। धन्यवाद दशरथ भाऊ, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि आपल्या या सर्व मला म्हणण्यापेक्षा आपल्या सर्व ग्रामस्थांना या प्रश्नाची उत्तर दिली। आज आपलं जी 5 तारखेला येत्या 5 नोव्हेंबरला जी निवडणूक आहे ते गावच ठरवेल की कोण सरपंच असणार आहे आणि कोण आपल्या निमगिरीचा विकास करणार आहे। तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्ही सरपंच पदावर यावा ही अशी आमची अपेक्षा आहे, तर तुम्ही सर्व अशी चांगली कामे कराल अशीच अपेक्षा आणि धन्यवाद। आणि आता जे तुमच्यासोबत तुमचे गावकरी आहेत त्यांना पण आपण एक प्रश्न विचारतोय की काय ठरलंय तुमचं, म्हणजे काय दशरथ भाऊंची कशी प्रगती आहे किंवा काय करू शकता ते दशरथ भाऊ, तुम्ही काय मत देणार वगैरे काय सांगू शकाल तुम्ही? आमच्या वार्डात ठरले की यावर्षी गरीब कुटुंबातील मुलगा सरपंच ज्याला कामाची कळकळे, गरीब लोकांना काही स्कीमा भेटते नाही, काही मोठे लोकच घेतात, हा मुलगा असते का याला कुणी सांगितलं तरी तो आणणारच। आणि आमचं सर्व वार्ड ठरले की दशरथ भाऊला यंदा सरपंच करायचं।